नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या आजच्या एपिसोडच्या रिव्ह्यू मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता, पण आजच्या भागात जो काही प्रकार घडला तो पाहून मला खरं तर बिचुकल्याची दया आली. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात खरं तर झाली काल जिथे भाग संपला होता तिथूनच, म्हणजे वीणा आणि बिचुकल्यांचा जो मॅटर होता त्या मॅटरपासूनच आजच्या भागाची सुरुवात झाली. वीणाने बिचुकलेवरती गंभीर आरोप लावले, तर बिचुकले ही गप्प बसले नाही, बिचुकलेनेही वीणावरती गंभीर आरोप लावले. पण महेश मांजरेकरांनी मध्ये जाऊन वीणाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि वीणाचा अरगंटपणा तिथंच आपल्याला दिसून आला. म्हणजे वीणाने जो काही शब्द वापरला की ह्या माणसाने हात लावलेला पेढा मी खाणार नाही, हे सगळं पाहून मी शॉक होतो. म्हणजे वीणाकडे असं कोणतं स्टारडम आहे? वीणा म्हणजे नक्की कोण आहे? ती अशा प्रकारचं भाष्य करून एखाद्याचा अपमान कसं काय करू शकते? महेश मांजरेकरांनी खरं तर आजचा भाग सावरा सावरीचाच प्रयत्न केला, कारण शिवानी सुर्वे घरातून बाहेर गेल्यामुळे घरातील काही सदस्य शॉक आहेत, ऑडियन्सही शॉक आहे, आणि बिग बॉस यांना आजच्या भागामध्ये अशी दुसरी काही कॉन्ट्रोवर्सी करायची नव्हती, फक्त ती शिवानीचीच कॉन्ट्रोवर्सी लोकांच्या लक्षात राहावी म्हणून महेश मांजरेकर यांनी कोणत्याच गोष्टीचा खूप मोठा असा स्टँड घेतला नाही. पण महेश मांजरेकर स्टँड घेत नाहीत हे पाहून घरातील लोकांनी आक्रितच केला. म्हणजे वीणा पटापट बिचुकल्यांच्या विरोधात बोलत गेली आणि इम्पॅक्ट म्हणजे बिचुकले रागात असल्यामुळे आणि बिचुकलेवर एकतर्फी आरोप होत आहेत हे झाल्यामुळे बिचुकल्यांचा पारा वाढणं शक्यच होतं, आणि बिचुकल्यांचा पारा वाढला आणि बिचुकल्यांनीही वीणाला नाही ते बोललं. म्हणजे वीणा असं आहे, ती खरं जरी बोलली आणि खोटं जरी बोलली तर तिला असं वाटतं की मी बोलते तीच खरं आहे. त्याच्यामुळे वीणाचा एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की तो गप्प करणं मला असं वाटतंय आता मांजरेकरांना सुद्धा जमत नाही. मग ज्या वेळेस अभिजित बिचुकल्यांनी वीणाची तुलना तिच्या घरातील नौकरणी बरोबर केली त्यावेळेस मांजरेकरांना राग आला आणि आपल्यालाही ते पाहताना काहीतरी चुकीचं वाटलं. पण मित्रांनो, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, माझा मांजरेकरांना एक प्रश्न आहे आणि माझा घरातील बाकी सर्व कंटेस्टंटना एक प्रश्न आहे. जर का तुम्हाला आठवडाभर सारखं तुम्हाला टार्गेट केलं जात असेल, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चिडवलं जात असेल, तुमच्यावर वेळोवेळी टाउंट मारले जात असतील, तर तुम्ही काय कराल? तुम्हाला सारख्याच दोन चार व्यक्ती येत असतील आणि काही ना काही गोष्टीवरून तुमच्याशी टर घेत असतील, तुमच्याशी वाद घालत असतील, भले त्या तुम्हाला शिव्या देत नसतील पण सारखं तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीवरून चिडवत असतील, तर तुम्ही किती वेळ गप्प बसणार आहे? मला असं वाटत नाही की आजच्या जगामध्ये महात्मा गांधी सारखी लोक शिल्लक आहेत. जर का महात्मा गांधी सारखी लोक शिल्लक असती तर अभिजित बिचुकल्यांनी ज्या शिव्या घातल्या त्या प्रकारच्या शिव्या शक्यतो अभिजित बिचुकल्यांनी घातल्या नसत्या. कारण जो दुसऱ्याला चिडवतो, जो दुसऱ्याला नावं ठेवतो, तोही गांधीसारखा वागत नाही. मला एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांनी घरातल्या व्यक्तींना, जर हे अभिजित बिचुकल्यांना आठवडाभर चिडवू शकता, जर का तसंच हे वीणा, सुरेखा ताई आणि पराग, हे रुपाली भोसले, जे जे अभिजित बिचुकल्यांवर आरोप लावत होते, ह्या सगळ्यांना फक्त आठवडाभर जर का टॉर्चर दिलं तर ते शिव्या देतील नाहीतर काय देतील हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर का ह्याला सिद्ध करायचं असेल तर मांजरेकरांनी हे सांगावं की त्यांना एक आठवडा टॉर्चर करा, मग कळेल की कोण किती शिव्या देतं आणि कोण किती पाण्यात आहे. म्हणजे बिचुकल्यांनी दिलेल्या शिव्या, बिचुकल्यांनी केलेला अनादर सगळ्यांच्या लक्षात येतो, पण बिचुकल्यांनी दिलेला मान, बिचुकल्यांनी दिलेला सन्मान हा कोणाच्याच लक्षात येत नाही. मला असं वाटतं आता ही लढाई एक सुपरस्टार विरुद्ध कॉमन मॅन झालेली आहे. एखादा साधा भोळा नेता म्हणजे काय, अभिजित बिचुकले यांचं काही गोष्टी अशा असतील की त्यांना समजत नसतील, काही गोष्टी करण्यात त्यांना उशीर लागत असेल, पण याचा अर्थ असा नाही की बिचुकल्यांना काही समजत नाही. जर तुम्ही दरवेळेस बिचुकल्यावरती वेगवेगळे आरोप लावत असाल, बिचुकल्यांना सारखं चिडवत असाल, तर एक ना एक दिवस असं होणारच आहे की बिचुकल्यांचा वारा चढणार आणि ते शिव्या घालणार. आता आपण म्हणतच असेल की बिचुकल्यांनी असं करणं चुकीचं होतं, बिचुकल्यांनी त्यांनी चिडवलं म्हणून शिव्या देणं हे चुकीचं होतं, पण ज्यावेळेस स्वतःवरती येते त्यावेळेस माणसांनी कसं रिॲक्ट व्हावं ते त्याच्या स्वभावातच असतं. एकंदरीत बिचुकले ज्या वातावरणात राहतात, ज्या वातावरणात वागतात, तिथे हा सर्रास प्रकार केला जातो. म्हणून मला असं वाटतं की बिचुकले यांनी त्यांच्या त्या टाउनचा विरोध करण्यासाठी त्यांना शिव्या दिल्या, दॅट्स इट, बाकी याच्यापेक्षा वेगळं काहीच नव्हतं. पण वीणाने त्याचाच पारा चढवला आणि तिने ज्या काही चुका घेतल्या त्या झाकण्यासाठी आज तिने घरभर गोंगाट केला. राहिली दुसरी गोष्ट सुरेखाताईंची. सुरेखाताई महाराष्ट्रात एवढ्या प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आहेत,
त्या पाहत आहेत. जर का सुरेखाताईंना जर का आठवडाभर कोणी असं टॉर्चर केलं तर सुरेखाताई ज्या प्रकारे आज बिचुकलेंना बोलल्या त्याप्रकारे त्या त्या तरी गप्प राहिल्या असत्या का? माझा सुरेखाताईंना प्रश्न आहे, तुम्ही जे आज बिचुकलेंची शाळा घेतली, जर उद्या तुम्हाला कोणी येऊन सारखं चिडवत आहे आणि तुम्ही एखाद्याला शिव्या दिल्या किंवा तुम्ही ऍक्शन घेण्याचा काय प्रयत्न केला, जर का तुम्हाला चिडवलं तर तुम्ही आठवड्याभर गप्प बसल का? याचंच तुम्ही मला फक्त उत्तर द्या. म्हणजे बिचुकले हा एक कॉमन मॅन आहे आणि कॉमन मॅन हा लगेच बाहेर जाईल. मित्रांनो, आज महेश मांजरेकरांनी जे घरामध्ये दाखवलंय की कोण सेफ आहे कोण अनसेफ आहे, काल आणि आज आपण पाहिलं असेल, पण त्यांनी वोट कुणाला किती पडले हे सांगितलं नाहीये. याचा अर्थ असं नाही की बिचुकलेंना ह्या सगळ्यात कमी वोट पडलेत, कारण परागपेक्षाही कमी वोट पडले असतील. कोणाला किती वोट पडले हे आपल्याला माहीत नाहीये. हे महेश मांजरेकरांनी एक ड्रामा क्रिएट केला होता, कारण बिचुकले हा घरातील स्ट्रॉंग कंटेस्टेंट आहे आणि बिचुकलेला जर का शेवटपर्यंत आपण ठेवलं घरातून ॲलेमलेट होण्यासाठी, तर ऑडियन्सचा व्ह्यू तिकडे राहील, ऑडियन्स त्यांना पाहण्यासाठी टीव्हीवरती चिटकून राहील. म्हणून त्यांनी ही क्रिएट केलेला ड्रामा होता, बाकी काही सुद्धा नाही. मला विश्वास आहे, मला गॅरंटी आहे की बिचुकलेंना ह्या सर्वांपेक्षा जास्त वोट पडले असतील, कारण बिचुकले यांनी आतापर्यंत लॉयल गेम खेळला आहे. राहिली गोष्ट स्ट्रॅटेजीची, तर विनानी ह्या शब्दाविषयी बोलू नयेच, कारण बिचुकल्यांनी काही गोष्टी केल्या तर त्यांनी चोंबडेपणा केला. आणि तू आणि पराग जे नेहमी रात्री 2-2:30 एकत्र येऊन गोलू गोलू बोलत असता, तुमच्याच ग्रुपमधील लोकांविषयी बोलत असता, ते तुम्ही काय करता? तो तुमचा चोंबडेपणा नाहीये, तो तुमचं फसवणूक नाहीये. म्हणजे एकंदरीतच काय, जर का बिचुकल्यांना टार्गेट केलं तर बिचुकल्यांचे फॅन फॉलोइंग कमी आहे आणि ते बाहेर जातील असंच ह्या सगळ्यांना वाटतंय. हे शहरातील सुसंस्कृत समजणारे लोक गावातून आलेल्या एका कंटेस्टंटला टार्गेट करत आहेत. आता मला हे वाटतं की आता हे संपूर्ण महाराष्ट्रातील गावातील लोकांचा प्रश्न झालेला आहे की बिचुकलेंना उगच टार्गेट केलं जात आहे. बिचुकलेंचा विषय जरा बाजूला ठेवावा म्हटलं तरी बाजूला ठेवू शकत नाही, कारण शिवानीने जो 2-3 आठवडे घरामध्ये घोळ घालून ठेवला होता तिच्यानंतर सगळी नजर आज बिचुकलेवरतीच गेली. कारण घरातील जेवढे लोक बिचुकलेवरती आरोप लावत आहेत तेवढेच लोक फक्त अटेन्शन घ्यायचा प्रयत्न करतात असं मला वाटतं. मित्रांनो, बिचुकलेंनी शिव्या दिल्या हे त्यांचं चुकलंच, पण बिचुकलेवरती सर्रास टार्गेट करणं आणि सर्रास त्यांना बोलणं हे चुकीचं आहे, कारण बिचुकलेंना ज्या आठवड्यावर त्यांनी त्रास दिला होता त्या त्रासाचा परिणाम म्हणून त्यांनी त्यांना शिव्या दिल्या असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं आजचा संपूर्ण एपिसोड बघून? मला काय जास्त खोलत जायचं नाही, पण आज महेश मांजरेकरांनी जी नरमाई दाखवली ती नरमाई एकदम चुकीची आहे. कारण जर का महेश मांजरेकरांनी बिचुकलेलाही त्याच शब्दात बोलायला हवं होतं आणि विनालाही त्याच शब्दात बोलायला हवं होतं आणि दोघांनाही दोघांच्या जागा दाखवून द्यायला हव्या होत्या. जर का मांजरेकरांनी तसं केलं नाही म्हणून आज विनाचाही पारा चढला आणि बिचुकलेंनी नोकरणीपर्यंत विषय नेला. म्हणजे एकंदरीतच काय, मांजरेकरांनी ज्या वेळेस शिवानीला बाहेर काढलं त्यावेळेसच ठरवलं होतं की आपण सेफ अँकरिंग करायचं आणि घरातील वाद कमी करण्याचा प्रयत्न करायचा. पण घरातील सदस्यांना असं मुळीच वाटत नाही, त्यांनी ठरवलेलं आहे की घरातील वाद कमी नाही करायचा, घरातील वाद वाढवायचा. आता येणाऱ्या आठवड्यात कळेल की खरंच बिचुकले स्ट्रॉंग आहेत का हे सेलिब्रिटी लोक स्ट्रॉंग आहेत, कारण ही लढाई आता सेलिब्रिटी वर्सेस बिचुकले झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच ही लढाई सेलिब्रिटी वर्सेस बिचुकले आहे का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.